प्रॉब्लम सेट टू क्वेश्चन नंबर 9. रीजन द क्वेश्चन फर्स्ट प्रूव दैट वर्ड मध्ये क्वेश्चन आहे लक्षात घ्या प्रूव दैट सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम ना सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स काय सांगितलं बघा एक पॅरलेलोग्राम आहे मराठीमध्ये पण सांगतो त्याच्यावर इंग्लिश मध्ये ऐका एबीसीडी हा पॅरलेलोग्राम आहे एबीसीडी पॅरलेलोग्राम आहे समांतर भुज चौकोन आहे तुम्हाला काय प्रूव्ह करायला सांगितलं माहितीये का सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स डायगोनल्सच्या स्क्वेअर करायचा आणि त्याची ऍडिशन करायची बघा एक डायगोनल एसी आहे सेकंड वन कोणता आहे बीडी आहे का म्हणून एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगितलंय सम ऑफ सम म्हणजे ऍडिशन स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स याच्या फोर साइड्स आहे बघा ए बी बी सी सी डी आणि ए डी या चारही साइडचा स्क्वेअर करायचा त्याची ऍडिशन ही कुणाची स्क्वेअर सगळं ऍडिशन केली आहे स्क्वेअर ऑफ डायगोनल्स डायगोनल्सचा स्क्वेअर केला आणि त्याची ऍडिशन केली आणि ते काय केलं फोर साइडचा स्क्वेअर करायचा आणि त्याची ऍडिशन करायची कळतंय का काय केलं आहे बघा मराठी सांगतो हा चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे आणि तुम्हाला काय सिद्ध करायचं सांगितलंय का कर्णांच्या वर्गांची बेरीज आता कर्ण कोणतं आहे इथे एसी कर्ण आहे इथे बीडी कर्ण आहे मग एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर कर्णांचा वर्ग करायचा आणि त्याची बेरीज करायची ही कुणा एवढी आहे माहिती का बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढी आहे बाजू कोणकोणते ए बी बी सी सी डी आणि ए डी बघा ए बी स्क्वेअर बी सी स्क्वेअर सी डी स्क्वेअर ए डी स्क्वेअर या चारही बाजूंचा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि त्याची बेरीज करायची बघा हा कर्णांचा वर्ग आहे आणि हे सर्व कोणाचा वर्ग आहे का बाजूंच्या वर्गांची बेरीज केलेली आहे हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं एकदम व्यवस्थित दिलेलं आहे फक्त पायथागोरस थेरम बघूया किंवा अपोलोनियस थेरम मध्ये वापरायला लागतो बघूया काय काय केलं बघा व्यवस्थित एक प्रॉपर्टीज आहे डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच ऑदर काय म्हटलं डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच ऑदर मराठीत काय म्हणतात समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात त्यामुळे बाण असं येणार आहे एम जे आहे ते कुणाच्या हाफ येणार एसीच्या हाफ येणार बघा कारण हा पार्ट आणि हा पार्ट सेम येणार कळलं बायसेक्ट करतायत ना आणि हा पार्ट आणि हा पार्ट सेम येणार मग कसं येईल सांगा मला बघा इथे दिले बघा एम कुणाच्या हाफ असणार आहे सांगा एसीच्या हाफ येणार आणि बीएम कुणाच्या हाफ येणार सांगा बीडीच्या हाफ येणार याला सपोर्ट दिला बघा डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच ऑदर समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात एवढं कळलं तुम्हाला एम कुणाच्या हाफ आहे एसीच्या हाफ आहे आणि बीएम कुणाच्या हाफ आहे बीडीच्या हाफ आहे मग आपण एक काम करूया फक्त एवढ्याच ट्रायंगल कडे बघा हा एवढाच ट्रायंगल बघा इन ट्रायंगल बीएडी बघा होतं मी तेवढा ट्रायंगल बाजूला काढून दाखवतो इथे बघा हा इथे ए आहे इथे बी आहे इथे डी आहे इथे कनेक्ट करतो एम मला सांगा हा याचा मिड पॉइंट आहे ना बीडीचा मिड पॉइंट आहे कारण बायसेक्ट करते ना बघा मग याच्यामध्ये तुम्हाला अपोलोनियस थेरम वापरतो येईल फक्त वरचा ट्रायंगल घेतला बघा इथे बघा इन ट्रायंगल बीएडी पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ बीडी
बघा त्रिकोण बीएडी मध्ये एम हा बीडी चा मध्य बिंदु आहे। मग अपोलोनियस थेरम याच्यात वापरता येईल ना, अपोलोनियसचे प्रमेय आठवतं का बघा, अपोलोनियस थेरम कसा वापर सांगितलं होतं, जो मीडियन आहे हा जो आहे याच्या दोन कडच्या दोन साइड घ्यायच्या बघा, ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू टू घ्यायचं आणि हा बघा हे मीडियन तयार झाले ना, हा मिड पॉइंट आहे मध्ये, टू ए एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर बाय अपोलोनियस थेरम, मराठी मध्ये अपोलोनियस चे प्रमेय। बघा इथेपर्यंत पुढे प्रॉब्लेम येईल जरा प्रश्नच येत नाहीये। नाउ यू कॅन सी आय हॅव रिटन दिस स्टेप सेम इन द फर्दर पॉइंट्स, बघा हे पुढे तसंच लिहून घेतलं इथेपर्यंत। आपण एएम ची व्हॅल्यू फक्त पुट अप करूया, एएम म्हणजे कोण आहे, हाफ एसी आहे आणि बीएम म्हणजे हाफ बीडी आहे। बघा एएम म्हणजे हाफ एसी आणि बीएम म्हणजे हाफ बीडी, इथे स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केला फ्रॉम वन अँड टू, कळत काय केलं, एएम ची व्हॅल्यू हाफ एसी स्क्वेअर घेतला, बघा बीएम ची व्हॅल्यू हाफ बीडी इथे पण स्क्वेअर घेतला, ओके टू आहे तसे बघा, वन चा स्क्वेअर वन, टू चा स्क्वेअर फोर, एसी चा स्क्वेअर प्लस टू, वन अपॉन टू चा स्क्वेअर गेला वन अपॉन फोर आणि बीडी चा स्क्वेअर, इथे स्टेप आहे तशी बघा, फक्त इथे बघा वन अपॉन टू चा स्क्वेअर गेला वन अपॉन फोर आणि एसी स्क्वेअर, वन अपॉन टू चा स्क्वेअर गेला वन अपॉन फोर आला आणि बीडी स्क्वेअर, टू ने या फोर ला डिवाइड होईल, इथे साइन नाही म्हणजे मल्टीप्लाय आहे ना, टू वन जा टू, टू टू जा फोर, टू वन जा टू, टू टू जा फोर, बघा काय ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू इथे बघून राहिला हाफ वन अपॉन टू राहिले का, ए सी स्क्वेअर प्लस वन अपॉन टू बी डी स्क्वेअर। आपण एक काम करू, ए टू आपल्याला कॅन्सल करायचं की नाही, म्हणून काय केलं बघा, मल्टीप्लाय बाय टू टू बोथ साइड्स, दोन्ही बाजूला दोन ने गुणायचं, मला सांगा याला टू ने मल्टीप्लाय केलं टू ए बी स्क्वेअर येईल, याला टू ने मल्टीप्लाय केलं टू ए डी स्क्वेअर येईल, यांना जर आपण टू ने मल्टीप्लाय केलं तर दोन्हीकडचा टू काय होणार, कॅन्सल होईल, दॅट्स वाय ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर। स्टेप लक्षात येते का, इथे इथले टू कॅन्सल करण्यासाठी टू ने मल्टीप्लाय केलं म्हणून इथे टू ए बी स्क्वेअर टू ए डी स्क्वेअर, इथले टू मात्र कॅन्सल होतील आणि ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर। पुढची स्टेप बघा किती सिंपल आहे, मला सांगा टू ए बी स्क्वेअर आहे की नाही, मग मी काय केलं टू ए बी स्क्वेअर न लिहिता ए बी स्क्वेअर टू टाइम लिहिता, बघा ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर म्हणजे टू ए बी स्क्वेअर आहे की नाही, टू ए बी स्क्वेअर आहे की नाही, मग ए बी स्क्वेअर टू टाइम लिहिला, बघा या दोघांची ऍडिशन केली टू ए बी स्क्वेअर सेम तसं बघ, टू ए डी स्क्वेअर आहे की नाही, मग टू टाइम ए डी लिहिलं, बघा ए डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी डी, इथे काही चेंज करत नाही बघा। नेक्स्ट स्टेप मध्ये एक चेक करता का तुम्ही, हा पॅरलेलोग्राम आहे की नाही, पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड कॉंग्रुएंट असतात, म्हणजे कोण कोण कॉंग्रुएंट येणार, ए बी आणि सी डी कॉंग्रुएंट आहे, ए बी आणि सी डी सेम असतात, अजून कोण सांगा, बी सी आणि ए डी सेम असतात, बी सी आणि ए डी अपोजिट साइड्स, मराठीमध्ये काय ना आपण सम्मुख बाजू, या दोन साइड का सेम आहे कळलं, ए बी च्या अपोजिट सी डी आहे, बघा ए बी आणि सी डी सेम आहे, बी सी आणि ए डी सेम आहे, संपलं बघा। फक्त पुढच्या स्टेप मध्ये काय केलं बघा, हे बघा ए बी स्क्वेअर आहे असं लिहिलं का, पुन्हा ए बी स्क्वेअर होतं का, मला सांगा ए बी आणि सी डी सेम आहे की नाही, मग ए बी स्क्वेअर बघा, या ए बी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय दाखवू शकतो, सी डी स्क्वेअर दाखवता येईल का, कारण ए बी आणि सी डी सेम आहे की नाही, मग ए बी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण सी डी स्क्वेअर टाकायचा, पुढे कोण आहे बघा ए डी स्क्वेअर, पुन्हा ए डी स्क्वेअर होतं का, पण ए डी आणि बी सी सेम आहे ना, म्हणून या ए डी स्क्वेअरच्या ठिकाणी काय दाखवून घ्यायचं, बी सी स्क्वेअर टाकायचं इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर, नाही कळत असेल तर पुन्हा नाही कळत, ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर टू टाइम होतं की नाही, ए डी स्क्वेअर ए डी स्क्वेअर टू टाइम होतं, या मला सांगा जेवढं ए बी आहे तेवढं सी डी आहे की नाही, मग ए बी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय टाकायचं, सी डी स्क्वेअर टाकलं, आणि बघा
या एडी स्क्वेअर च्या ठिकाणी जर एडी आणि बीसी सेम आहे ना, मग एडी स्क्वेअर च्या ठिकाणी काय टाकलं मला सांगा, बीसी स्क्वेअर टाकलं. एडी आणि बीसी सेम फक्त आता लास्ट टेबल सिक्वेन्स मध्ये लिहिले बघा. त्याने सांगितलं बघा एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. साइड फक्त आपण सिक्वेन्स ने लिहिले बघा, एबी बीसी सीडी आणि एडी स्क्वेअर. बघा इथे फक्त एकदा अपोलोनियस थेरम यूज केला, बघा लक्षात येतं की तुमच्या ट्रायंगल बीएडी घेतला होता, एम मिड पॉइंट होता की नाही, म्हणून इथे अपोलोनियस थेरम वापरलं. अपोलोनियस थेरम वापरल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये एम ची व्हॅल्यू टाकली, इथे बीएम ची व्हॅल्यू टाकली, यांचा स्क्वेअर केला बघा, टू ने नंतर काय केलं डिवाइड केलं, वन अपॉन टू एसी स्क्वेअर वन अपॉन टू बीडी स्क्वेअर, टू कॅन्सल करण्यासाठी टू ने मल्टीप्लाय केलं, मग शेप आली बघा, मग टू एबी स्क्वेअर होतं का नाही, मग एबी स्क्वेअर टू टाइम लिहिलं, एडी स्क्वेअर पण टू टाइम लिहिलं. पण नेक्स्ट टाइम बघा एबी आणि सीडी कॉन्ग्रेंट आहे, बीसी आणि एडी पण कॉन्ग्रेंट आहे, कारण अपोजिट साइड म्हणजे सम्मुख बाजू आहे, म्हणून इथे एबी स्क्वेअरच्या ठिकाणी सीडी स्क्वेअर आणि इथे एडी स्क्वेअर होता डबल होता ना, मग एका एडी स्क्वेअरच्या ठिकाणी बीसी स्क्वेअर टाकायचं. आणि म्हणून बघा एसी स्क्वेअर फक्त हा पार्ट इथे लिहिला आणि हा पार्ट इथे लिहिला, एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. बघा पुढे प्रॉब्लेम आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या, काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, वर्ड प्रॉब्लेम शिकताना पहिल्यांदा क्वेश्चन लर्न करा, यू हॅव टू अंडरस्टँड द क्वेश्चन फर्स्ट, देन यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम. ओके लिसन क्वेश्चन फर्स्ट, प्रणाली अँड प्रसाद, प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिवली फ्रॉम द सेम पॉइंट ऍट द सेम स्पीड आफ्टर टू अवर्स. डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15 अंडर रूट 2 किलोमीटर. फाइंड द स्पीड पर अवर. क्वेश्चन कळतो का तुम्हाला? प्रसाद आणि प्रणाली ह्या दोघांनी एका पॉइंट पासून चालायला स्टार्ट केलेली आहे. तुम्हाला त्याच्या अगोदर डायरेक्शन तर कदाचित माहीत असतील तर बघा, इथे आपण डायरेक्शन घेताना बघा ही ईस्ट आहे ही वेस्ट आहे, वर जी आहे ती नॉर्थ असते आणि खाली आहे त्याला म्हणतात साऊथ. ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ मराठीमध्ये असं म्हणतो त्याला, ही पूर्व ही पश्चिम, खाली दक्षिण आणि वर उत्तर. मग त्यांनी काय सांगितलं बघा, बघा व्यवस्थित ऐका, प्रणाली आणि प्रसार दोघही एका पॉइंट पासून वॉकिंग करायला स्टार्ट केलं, पण दोघांचे डायरेक्शन वेगळे आहेत. बघा त्यांनी काय सांगितलंय, प्रणाली आहे ना ईस्ट कडे गेली, तुम्हाला ईस्ट दिसतंय का, बघा ईस्ट म्हणजे इकडे गेलेली आहे आणि प्रसार नॉर्थ कडे गेलेला आहे म्हणजे वरच्या डायरेक्शन मध्ये गेलाय. लक्षात घ्या डायग्राम कशी काढली बघा, इथे बघा डायग्राम, या डायरेक्शन मध्ये कोण गेलेली आहे, प्रणाली, कारण ही ईस्ट आहे आणि नॉर्थ कडे प्रसाद गेला म्हणजे पूर्वेकडे गेलेली आहे प्रणाली आणि उत्तरेकडे गेलेला आहे प्रसाद. बघा ही पूर्व आणि उत्तर दोघे या पॉइंट पासून निघाले, कुठल्या पॉइंट पासून, ओ पॉइंट पासून निघाले. किती अवर्स वॉकिंग होत चाललं होतं, 2 तास दोघे पण चालत होते. बघा प्रणाली इथून निघाली आणि इकडे 2 तास चालत चालत इथेपर्यंत आली, इथेपर्यंत आली. प्रसाद पण इथून स्टार्ट केला इथेपर्यंत आला, प्रसाद 2 तासाने बघा प्रसाद इथे पोहोचलेला आहे, प्रणाली इथे पोहोचलेली आहे आणि या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे 15.2 किलोमीटर आहे हे डिस्टन्स. बघा पी आर हे डिस्टन्स एवढा आहे. त्यांनी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, दोघांचा स्पीड सेम आहे, दोघांचा स्पीड सेम आहे, दोघांनी टाइम पण सेम घेतलेला आहे. मग तुम्हाला विचारलं यांचं स्पीड किती स्पीडने चालताय दोघं. क्वेश्चन बघा पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका, क्वेश्चन कळला तरच पुढच्या गोष्टी तुम्ही सोडवू शकता. बघा या डायरेक्शन मध्ये गेलेली आहे कोण, प्रणाली, या डायरेक्शन मध्ये गेलेला आहे प्रसाद, इथे 90 डिग्री अँगल होणार. हे बघा प्रसाद इथे पोहोचलेला आहे, प्रणाली या ठिकाणी पोहोचलेली आहे, स्टार्टिंग पॉइंट ओ आहे,
दोघांमधला आता डिस्टन्स 15√2 किलोमीटर आहे. हे बघा दोघही सेम स्पीडने निघालेली आहेत आणि दोघांनाही लागले टाइम पण 2 आवर्स आहे. मग तुम्हाला विचारलं स्पीड किती असेल. क्वेश्चन कळतोय आता ऐका कसं सॉल्व केलं. डिस्टन्स कवर्ड बाय प्रसाद. बघा प्रसादने डिस्टन्स कवर केलं ओपीआय की नाही आणि डिस्टन्स कवर्ड बाय प्रणाली ओआर. दिसतं मराठीमध्ये बघा प्रसादने कापलेले अंतर ओपी प्रणालीने कापलेले अंतर ओ आर. आता एक इन्फॉर्मेशन आहे स्पीड ऑफ बोथ इज सेम. दोघांचाही स्पीड सेम आहे हेन्स द डिस्टन्स कवर्ड इज ऑल्सो सेम. दोघांचाही स्पीड सेम आहे टाइम पण सेम आहे त्यामुळे दोघांनी कव्हर केलं डिस्टन्स पण कसं असणार आहे सेम असणार आहे. दोघांचा वेग समान आहे त्यामुळे दोघांनी कापलेलं अंतर पण कसं असणार आहे समान असणार आहे. कळतं का दोघांचं अंतर आहे. बघा या डायरेक्शन मध्ये प्रणाली निघाली होती इथे प्रसाद निघाला होता. दोघांचा स्पीड सेम आहे आणि दोघांनी टाइम 2 आवर्स 2 तासांमध्ये म्हणून हे डिस्टन्स दोन्ही पण सेम असणार हे कळलं खूप इम्पॉर्टंट आहे. याला आपण एक्स मानलेलं आहे. दोघांचंही डिस्टन्स सेम आहे. कळलं डिस्टन्स सेम का आहे का स्पीड सेम टाइम पण सेम म्हणून दोघांचं डिस्टन्स सेम. म्हणून बघा इथे लिहिलं बघा लेट ओपी इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू एक्स. म्हणजे या दोघांना आपण एक्स घेतले पी आर तर लिहिलं बघा 15√2 किलोमीटर. आता एक काम करूया आपण हा ट्रायंगल पी ओ आर इथे पायथागोरस थेरम यूज करते. ओ 90 डिग्री आहे पायथागोरस थेरम सांगा कोणाचा स्क्वेअर येईल पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी ओ स्क्वेअर किंवा ओपी स्क्वेअर प्लस ओ आर स्क्वेअर. पी आर माहिती आपल्याला 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर ओपी म्हणजे एक्स स्क्वेअर ओ आर म्हणजे एक्स स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर 225 √2 चा स्क्वेअर फक्त 2 एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे किती येणार 2x² हे 2 × 2 का इकडे गेल्यावर अपॉन होती 2 ला 2 कॅन्सल होती. बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 225 देअर फॉर एक्स इज इक्वल टू 15. बघा 225 हा 15 चा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर पार्ट असणं गरजेचं आहे. बघा 225 हा 15 चा स्क्वेअर आहे देअर फॉर एक्स इज इक्वल टू 15. मला सांगा एक्स म्हणजेच मला सांगा दोघांचे डिस्टन्स आहे की नाही. मला सांगा हे डिस्टन्स आहे ना म्हणजे डिस्टन्स मला सांगा 15 किलोमीटर आलं का. डिस्टन्स म्हणजेच अंतर आलं बघा 15 किलोमीटर. म्हणजे दोघे पण बघा हा पण 15 किलोमीटर गेलेला आहे म्हणजे प्रणाली पण 15 किलोमीटर आणि प्रसाद पण 15 किलोमीटर गेले. मग आता मला सांगा डिस्टन्स माहिती आहे टाइम माहिती आहे स्पीड काढता येईल. बघा स्पीड काढायचा फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेग बरोबर अंतर छेद वेळ. बघा डिस्टन्स म्हणजे अंतर होतं 15 किलोमीटर वेळ होता 2 आवर्स टाइम किती होता 2 आवर्स दिलंय ना म्हणून 2 ने डिवाइड करा 15 ला 7.5 येणार आणि युनिट बघा किलोमीटर पर अवर. मराठीमध्ये वेग बरोबर 7.5 किलोमीटर प्रति तास म्हणजे चालण्याचं स्पीड बघा एका तासाला 7.5 किलोमीटर पर अवर ने ते काय करताय चालत आहे. ओके